अंगितुरी हे आपल्या सीमेवरचं गाव आहे. पूर्वी आपण म्हणायचो की हे शेवटचं गाव आहे, पण मी आता म्हणतो पहिलं गाव आहे. आणि इथे अशा प्रकारचं आउटपोस्ट आपण तयार केल्यानंतर आता विकास आपल्याला इथे पोहोचवता येणार आहे. आपल्याला कल्पना आहे की इथनं अभुसमाड सुरू होतं आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिकली माओवाद्यांचा मुकाबला करण्याकरता एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि या ठिकाणी माओवादामुळे विकास पोचू शकलेला नाही. आज मी ज्या संवाद साधला तेव्हा कोणाच्या पाण्याच्या समस्या आहेत, कोणाच्या विजेच्या समस्या आहेत, कोणाच्या पट्ट्याच्या समस्या आहेत. आता या सगळ्या समस्या दूर करता येणार आहेत. आता आपल्याला भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेतनं वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते नेता येणार आहे. आणि पोलिसांचं काम या ठिकाणी हे केवळ पोलिसिंग नाही आहे, तर इथे पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून आमच्या सामान्य माणसापर्यंत सरकारच्या योजना देखील पोहोचवतात. त्यामुळे इथले पोलीस हे जनतेचे मित्र म्हणून काम करतात आणि म्हणून हे आउटपोस्ट अत्यंत महत्त्वाचं. सर, गडचिरोली जिल्ह्याचे नाव आधी नक्षलग्रस्त म्हणतात, स्टील हब म्हणून ते नावरूपास येणार, कशा कारण सांगा. आता ज्या प्रकारे खनिजाचं उत्खनन या ठिकाणी होत आहे, स्टीलमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते, स्टील फॅक्टरीज या ठिकाणी तयार होत आहेत, त्यामुळे पुढच्या काळात स्टील हब ऑफ इंडिया म्हणून आपल्याला गडचिरोलीकडे पाहतात.